ठाणे मुल्लाबाग इथे असलेला निसर्ग उद्यान हा TMCचा गार्डन रिझर्वेशन प्लॉट असून टी भीमजी यांनी डेव्हलपर यांनी हा प्लॉट स्वतः डेव्हलप करून गार्डन बनवला आहे असं सांगून माननीय मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती की त्यांना या डेव्हलपमेंटचा डेव्हलपमेंट या त्यांनी केलेल्या डेव्हलपमेंटचा ऐवजी TDR भेटायला पाहिजे असं करून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती. पण ठाणे महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की त्यांनी या डेव्हलपरला असं कुठलंही वर्क ऑर्डर दिलं नव्हतं किंवा या डेव्हलपरनी असं कुठलंही बिल किंवा वर्क ऑर्डर किंवा दुसरे काही पण जे डॉक्युमेंट्स आहे या गार्डनच्या डेव्हलपमेंटचे रिलेटेड ते असं काही महापालिकेत सादर केलेलं नाही. म्हणून ठाणे महानगरपालिकेने गेल्या 16 वर्षापासून या बिल्डरला त्या डेव्हलपमेंटबद्दल कुठलाही TDR दिलं नव्हतं. तर या सर्व प्रकरणाबद्दल डेव्हलपरनी रिट पिटिशन दाखल करून उच्च न्यायालयात दाद मागितली ज्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आणि लॉ डिपार्टमेंटचे अधिकारी या लोकांनी डेव्हलपरबरोबर संगमत करून इनकम्प्लीट ॲफिडेव्हिट उच्च न्यायालयात सादर केलं जेणेकरून मुंबई उच्च न्यायालयाचा या रिट पिटिशनमध्ये जे निकाल आलेला तो डेव्हलपरचा फेवरला आलेला आहे. तर म्हणून हे पूर्ण 30,000 स्क्वेअर मीटर TDRचा घोटाळा आहे आणि याच्यामध्ये 300 करोड रुपये इन्वॉल्ड आहे. म्हणून मला असं वाटतं की कुठे ना कुठे भ्रष्टाचार झाला आहे आणि याच्यामध्ये या भ्रष्टाचारमध्ये ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि लॉ डिपार्टमेंटचे पण अधिकारी या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत. मी सन्माननीय आयुक्त साहेबांना एक पत्र लिहिलं आहे ज्याच्यामध्ये या पूर्ण प्रकरणाबद्दल मी हवी ती माहिती त्यांना दिलेली आहे. जर येत्या काळात आयुक्त साहेबांनी याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही किंवा त्या डेव्हलपरला 30,000 स्क्वेअर मीटर TDR दिलं तर या सर्व प्रकरणाबद्दल मी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. ती माहिती पुरून डेव्हलपरच्या साईडनी ऑर्डर करून घेतलं आहे. हे पूर्ण महानगरपालिकेचं तर म्हणणं आहे की त्यांनी कुठलीही परवानगी दिली होती त्यांना निसर्ग उद्यान बनवण्यासाठी. पण भीमजी यांनी डेव्हलपर सांगताय की हे निसर्ग उद्यान आम्ही बनवलं आहे आणि 30,000 स्क्वेअर मीटर एरिया आम्ही डेव्हलप करून त्याच्याऐवजी आम्हाला 30,000 स्क्वेअर मीटर TDR हवं आहे असं करून त्यांनी महानगरपालिकेला एक पत्र दिलं आहे. तरीही महानगरपालिकेचं म्हणणं आहे की आम्ही असं कुठलंही वर्क ऑर्डर भीमजी यांनी डेव्हलपर यांना दिलं नव्हतं की निसर्ग उद्यान डेव्हलप करण्यासाठी. तरीसुद्धा भीमजी यांनी डेव्हलपर चुकीचे 30,000 स्क्वेअर मीटर TDR घेण्यासाठी वारंवार अर्ज करत आहे. तर यावर ठाणे महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे मुंबई उच्च न्यायालयात ठाणे महानगरपालिकेचा पराभव झाला आणि भीमजी यांनी डेव्हलपर यांच्या हक्काने 30,000 स्क्वेअर मीटर TDR देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ऑर्डर केली आहे. महानगरपालिका आणि डेव्हलपर यांच्यामध्ये मिलीभगत आहे. याच्यामध्ये कुठे अधिकारी वर्ग इन्वॉल्व्ह आहे का? याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे अधिकारी या सर्वांचा समावेश आहे कारण त्यांच्याशिवाय होत नाही. मी पत्र लिहिलं आहे आयुक्त साहेबांना आणि जर या पत्राची दखल घेऊन आयुक्त साहेबांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि जर या डेव्हलपरला 30,000 स्क्वेअर मीटरचं TDR दिलं तर मी या सर्व प्रकरणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. त्यांनी गार्डन बनवलंय पण महानगरपालिका बोलते की त्यांनी ते नाही बनवलंय. एलिगेशन नहीं है, ये सबके पुरावे है मेरे पास. अच्छा, मैं खाली एलिगेशन नहीं कर रहा हूँ. ये देखिए, ये बिल्डर ने 2005 में ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन को एक लेटर दिया था
जिसके अंदर बिल्डर ने खुद बोला है कि मुझे ये गार्डन डेवलपमेंट करने के लिए 15% ऑफ द टोटल एरिया का TDR देवे, लेकिन म्युनिसिपल कॉरपोरेशन इतनी मेहरबान है कि उनको 15% की जगह 100% TDR देने में इंटरेस्ट है। और ये मैंने म्युनिसिपल कॉरपोरेशन को लेटर लिखा था, ये उसका कॉपी है। कोटा मध्ये जे असिस्टंट डायरेक्टर है टाउन प्लॅनिंग चे, त्यांनी इनकम्प्लीट एफिडेविट फाईल केली, ज्याच्यामध्ये हा जो पत्र आहे ह्याचं वर्णनच नाही। म्हणून कोर्टानी जो ऑर्डर होता तो डेव्हलपरच्या हक्काने दिलाय।